मिरज मध्ये ड्रेनेज प्रश्नांवर नागरिकांचा चंद्रकांत पाटील यांना घेराव पाहायला मिळाला। समस्या ऐकून न घेता चंद्रकांत दादांनी पळ काढला। रिक्षा चालकांनी असा आरोप केला आहे। आज मिरज शहरात विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील आले होते। किरण हॉटेल ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या ट्रिमिक्स रस्त्याच्या उद्घाटन ठिकाणी आल्यानंतर रेल्वे स्टेशन रस्त्याची दुरावस्था झाली आहे। गेले 8 दिवस झाले रस्ते खराब होऊन ड्रेनेज पाण्यानं हैराण झालेल्या संतप्त दुकानदार आणि रिक्षा चालकांनी चंद्रकांत पाटील यांना घेराव घालून ड्रेनेज दुरावस्था पाहण्याची विनंती केली। यावेळी त्यांचं म्हणणंही ऐकून न घेता चंद्रकांत पाटील यांनी पळ काढला असा आरोप रिक्षा चालकांनी केला आहे। रस्त्यावर बसून धरणे आंदोलन केले, जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही जागेवरून उठणार नाही अशी भूमिकाही घेण्यात आली। त्यावेळी नगरसेविका स्वाती शिंदे, गजेंद्र कुल्लोळी आणि यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला। आयुक्तांना वेळ आहे, लोकप्रतिनिधी यायला। आम्ही जनमाणूस आहे, आम्हाला वेळ द्यायला वेळ नाही का? जोपर्यंत आयुक्त साहेब इथं येत नाही तोपर्यंत आम्ही जागावर उठणार नाही। परंतु आमचं चिर जाऊ द्या, आज आम्ही जागावर आणणार नाही। आज हे रस्ता एवढं दयनीय आहे, याच रस्त्याचं तुम्ही उद्घाटन घेताय आणि या रस्त्यात तुम्हाला परिस्थिती दिसत नाही का? 29 ऑक्टोबर रोजी किराणा हॉटेल चौक ते स्टेशन चौकच्या रस्त्यासंदर्भात विद्यमान आमदार आणि महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील इथं उद्घाटनासाठी आले होते। गेली 4 महिने आम्ही या रस्त्यासाठी महापालिका प्रशासन असू दे, विद्यमान नगरसेवक असू दे, महापौर असू दे, उपमहापौर असू दे, यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा ते इथं काय लक्ष दिले नाहीत। आता पाटील साहेब आले, या रस्त्यात एवढं घाण पाणी व्हायला लागलंय, आम्ही त्यांना म्हटलं 2 मिनिट आमच्यासाठी वेळ द्या। हे जनतेची प्रतिनिधी असून आम्ही ते आम्हाला 2 मिनिट वेळ देऊ शकत नाही, तर आम्ही आता यांच्या कार्यक्रमाला आता कुठेतरी घेराव घालणार आणि इथली परिस्थिती यांना इथं आणून दाखवणार। त्याशिवाय आम्ही इथं आता गप बसणार नाही। एकतर कोरोना, त्यात रेल्वे बंद, उदरनिर्वाहाचा प्रश्न असताना सुद्धा एक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ते जातीन लक्ष देत नसतील तर आम्ही पण त्यांचा जाहीर निषेध करतोय। जी व्यवस्था ही जी त्रास व्हावा लागला हे गेल्या 3 वर्षापासून चालू आहे। आम्ही वारंवार आयुक्त साहेब असू दे किंवा महापौर असू दे किंवा उपमहापौर असू दे, फक्त इथं राजकारण करून जातात, समस्यावर कोणी लक्ष देत नाही। आज चंद्रकांत पाटील दादा आले होते या रस्त्याच्या भूमिपूजनाला, हे रस्ता या अवस्थेत आहे, तर साहेबांना आम्ही म्हटलं 2 मिनिट वेळ द्या, तर साहेब आमच्याकडे लक्ष दिलं नाही। गोरगरिबाचा वाली कोण आहे का? नाही। आम्ही 6 महिने झालं कोरोनामुळे आमची धंदे पाणी बंद आहेत, बँकेचे हप्ते आहेत, उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे, दवाखाने आहेत, काय काय म्हणून माणूस बघणार? आमचे धंदे चालले की आमचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतोय। परंतु आज 6-7 महिने झाले आमचे धंदे नाही, उदरनिर्वाह नाही, सरकारकडून कोण मदत जाहीर करत नाही, आम्हाला जे गैरसोय होते महापालिकेकडून ते कोण लक्ष देत नाही, जातीनं कोण लक्ष देणार आहे, तो वाली कोण आहे का? नाही। मिरज हे आरोग्य पंत्री आहे, मिरज हे जंक्शन आहे, मिरजेकडे बघण्याचा जगात एक दृष्टिकोन वेगळा आहे, हे सगळं माहीत असून सुद्धा इथल्या घाण स्थानिक नागरिकांमुळं आणि इथल्या राजकारणामुळं, घाण राजकारणामुळं ही असली मिरजेची अवस्था झाली। आमचा कडकडीची विनंती आहे की तुम्ही इथं लक्ष देऊन, जातीनं लक्ष देऊन 1-2-4 दिवसात हे विषय संपवायला पाहिजे होता। महापालिकेचे अधिकारी येतात, पायाएवढी 2 बोटाएवढी चर पाडून जातात। वाली कोण आहे का? नाही। रस्त्याला आश्रय घ्यायला सगळी जण आहेत, परंतु समस्या जाणून घ्यायला 2-3 माणसे आहेत। आज मी त्या लोकांचं नाव पण इथं जाहीर करतो, आमच्या बरोबर गजेंद्र कल्लोळे असू दे, नाहीतर आता स्वाती मॅडमनी लक्ष दिल्यात, गजेंद्र कल्लोळेचं कायम आम्हाला पाठिंबा असतोय, परंतु त्यांना पण काय झालंय काय माहित, लक्ष इथं कोण देईना? हे लक्ष लवकर देऊन हे विषय लवकर संपवा आमची।